भारत 24 अपडेट, प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत। आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, युवासेनेचे अध्यक्ष आदित्यजी ठाकरे यांना मानाचा मुद्रा करून सध्या महाराष्ट्रामध्ये जी गडबड सुरू आहे या गडबडीकडे दुर्लक्ष करून पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व शिवसैनिक जमलेले आहोत। या कार्यक्रमाला उपस्थित असणारे महादेवांना गौड असेल, शाहीजराव असेल, मलकारे असेल, शिवाजी असेल, मधुकर पाटील, वैभव सातापा, महेश बवरा, महिला आघाडीच्या मंगलताई आणि सर्व भगिनी, आज मी एवढंच उद्धव साहेबांना सांगेन, साहेब आपण द्याल तो आदेश आणि घ्याल तो निर्णय हा आम्हाला मान्य असेल। जोपर्यंत आमच्या हृदयामध्ये श्वास आहे, आमच्या अंगामध्ये जोपर्यंत प्राण आहे, तोपर्यंत साहेब आम्ही तुमच्या पाठीशी राहणार आहे, आम्ही कुठेही डगमगणार नाही। शिवसैनिक हा उद्धव साहेब ठाकरेंच्या पाठीशीच राहणार आहे, म्हणून साहेब आज या ठिकाणी आम्ही आज बैठक नियोजन केलेलं आहे। माझं सांगणं एवढंच आहे, ज्या ज्या लोकांनी यापूर्वी अशी बंड भरपूर झालेत, नारायण राणेनं केलेत, राज ठाकरेनं केलेत, गणेश नाईकनं केलेत, छगन भुजबळनं केलेत, काय झाली त्यांची गत बघितला ना तुम्ही, ना घर का ना घाट का, ही परिस्थिती ती झालेली आहे। आज जरी आमच्या हे बंड दिसत असेल तरी संध्याकाळपर्यंत हे बंड शांत होण्याची शक्यता दिसत आहे। हे बंड शांत होऊ दे नाही होते, अहो 56 आमदार गेले फरक पडलेला नाही, पण जो निवडून देणारा बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे तो अजून जागेवर आहे, तो कुठल्याही बंडाला बळी पडलेला नाही। मित्रांनो, बाळासाहेबांचा शिवसैनिक ज्या त्या गावात आहे, ज्या त्या शाखेत आहे, ज्या त्या ठिकाणी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, हा कुठेही कुणाच्या बंडाला बळी पडलेला नाही।
त्यामुळे जे वरचे जे लोक काय गेले नाही गेले याला शिवसेनेला फरक पडत नाही। पुन्हा एकदा राखेतनं जसा फिनिक्सचं पक्षी उभारी घेतो तसं पुन्हा एकदा आम्हाला नवीन सुरुवात करावी लागेल आणि नवीन सुरुवात करून या महाराष्ट्राच्या मंत्रालयावर छत्रपती शिवरायांचा भगवा, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भगवा आणि वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचा भगवा फडकवल्याशिवाय आम्ही शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही। ज्यांनी बंड केलेलं असेल त्यांना आमचं आव्हान आहे, शिवसैनिकांचं बाबानव संध्याकाळपर्यंत आपल्या घरी तुम्ही परत या, कारण या अगोदर ज्यांनी हे बंड केलंय त्यांचं हाल काय झालंय आपण बघितलंय। म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व पत्रकार बंधूंना सांगतो, जोपर्यंत आमच्या अंगामध्ये श्वास आहे, प्राण आहे, तोपर्यंत आम्ही उद्धवसाहेब ठाकरे यांचं समर्थन करणार, उद्धवसाहेबांच्या पाठीशी राहणार, बाळासाहेबांच्या विचाराशी राहणार, भगव्याच्या विचारीशी राहणार। आम्हाला कोणताही बाकीचं बंडाला आम्ही बळी पडणार नाही। ही ज्या ठिकाणी मी प्रामुख्याने सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नियोजन आहे म्हणजे निर्णय आहे त्याबद्दल अजून मला काय माहीत नाही, मी माहिती घेईन। सकाळीच एकनाथ शिंदेनी असं सांगितलं की माझ्यावर 50 आमदार आहेत आणि आम्ही पाठिंबा जाहीर करू, आम्ही शिवसेनेचेच आहेत असं बोलतात। एकनाथ शिंदे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, अजूनही मला अशी आशा वाटते आनंदीगेच्या तालमीत तयार झालेला एक भगवा कार्यकर्ता आहे, तो शिवसेनेच्या भगव्याची प्रतारणा करेल असं मला अजिबात वाटत नाही। अजूनही तिने शिवसेनेकडे यावं आणि वंदनीय पक्षप्रमुख जे आमचे जे उद्धवसाहेब ठाकरे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली काम करावं, त्यांच्याशी चर्चा करावी, चर्चेतनं काहीतरी मार्ग निघेल। खरं हिंदुत्व होत नाही काँग्रेस राष्ट्रवादी पक्षावर, त्यामुळे एकनाथ शिंदेच्या मनात खतखत आहे, त्याबद्दल काय सांगा? ज्या वेळेला ही सत्ता स्थापन होत होती त्याला कोर कमिटीमध्ये ही सगळीच लोक होती, त्या लोकांनी निर्णय घेतलेला आहे, त्याबद्दल काय सांगा? तर त्याबद्दल सगळ्यांनी मिळूनच त्यांनी निर्णय घेतलेला आहे ना। काय घडले राज्यात? राज्यामध्ये जे काय बंडाळीचं वातावरण दिसतंय हे आज संध्याकाळपर्यंत कदाचित शमण्याची शक्यता आहे। आम्ही वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहेत, जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहे आणि श्वास जोपर्यंत चालतोय तोपर्यंत आम्ही वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राच्या पाठी म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी राहणार आहोत। कुठल्याही बंडाळीला त्या ठिकाणी थारा आम्ही देणार नाही आणि शिवसैनिक हा जागेवर आहे, शिवसैनिक कुठे गेलेले नाहीत। अजून 56 आमदार गेले काय, परत एकदा नवीन सुरुवात करून 156 निवडून आणू, परंतु कुठल्याही या ठिकाणी बंडाळीच्या या जिल्ह्यामध्ये येऊ देणार नाही, ही शिवसेनेची भूमिका आहे। आदित्य ठाकरे मंत्री महोदय केलं अशा पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला सोडून जाणे चुकीचं आहे। मी कुणाला वाईट म्हणणार नाही, पण ज्यांनी शिवसेनेमुळे त्यांचं नाव राव रूपांतर आलं अशा मंडळींनी शिवसेना पक्षप्रमुख आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सोडून जाणे चुकीचं आहे। ज्या लोकांनी आतापर्यंत पक्षामध्ये राहून पक्षात काम करून पक्षाच्या नाव रूपाला तुम्ही लोकांना आणलं अशा लोकांनी शिवसेनेबरोबर राहावं आणि जी लोक शिवसेना सोडून जाणार नाही त्याची आम्हालाही खात्री आहे, पण अशी काही लोकांनी शिवसेना पक्षावर राहावं कारण शिवसेना पक्षप्रमुख शांत आणि सैम आहेत, ह्या महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे हे सक्षम मुख्य अधिकारी अशा मुख्यमंत्र्यांच्या पाठीची आपण राहावं एवढीच या निमित्ताने विनंती करतो आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। वातावरण या महाराष्ट्रामध्ये घडून आलं बाजार, म्हणून महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांच्या बरोबर आमच्या महाराष्ट्रामध्ये असलेला प्रत्येक मराठी माणसाला आज या ठिकाणी ठेच होत
पद्धतीचं वातावरण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी चालणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये घडत चालले भांडवळ भांडवळ आदरणीय उद्धव साहेबांचं नेतृत्व कशा पद्धतीने चालू आहे या महाराष्ट्राबरोबर संपूर्ण देशाबरोबर आणि जगामध्ये सुद्धा उद्धव साहेबांचं नाव आज अग्रेसर क्रमाने घेतलं जातं. कोरोनाचा काळ असेल, अनेक नैसर्गिक आपत्ती असेल, अनेक संकटातून बांधलो या महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाला हिंदू प्रेमी नागरिकाला जीवनदान देण्याचं काम केलं, हाताला काम देण्याचं काम केलं, रोजी रोटी गेली तर रोटीचं कार्यक्रम लोकांच्या हातामध्ये देण्याचं काम आदरणीय उद्धव साहेबांनी बांधलो. आदरणीय उद्धवजी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदरणीय आदित्य ठाकरे यांना मानाचा मुद्रा करून या ठिकाणी आज इचलकरंजी मलामध्ये चौकामध्ये आज उद्धव साहेबांच्या समर्थनार्थ या ठिकाणी उपस्थित असलेले या जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आदरणीय मुरलीधर जाधव, उपजिल्हाप्रमुख महादेवाना गौड, समस्त जिल्ह्यातील सर्व महिला भगिनी आणि शिवसैनिक, आज खास करून उद्धव साहेबांच्यावर अनेक संकटं आली पण ज्या ज्या वेळेला संकटं आली तेवढी त्याच पद्धतीने लिहिल्या पद्धतीने उद्धव साहेबांनी ती परतवून लावली. आजही महाराष्ट्रावर ज्यावेळी संकट येत आहे त्यावेळेला एक सर्वसामान्य शिवसैनिक तळागाळातून ठाकरे कुटुंबाला आणि शिवसेनेला प्राधान्य देण्यासाठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्यासाठी या ठिकाणी कायम पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंच्यापासून या ठिकाणी उपस्थित असतोय आणि पाठिंबा देत असतोय. आजही आम्ही इचलकरंजी शिवसेना आणि जिल्ह्याच्या वतीनं या मलामध्ये चौकात आज आम्ही उद्धवजी ठाकरे यांना त्यांच्या समर्थनार्थ आज आम्ही इथं उपस्थित आहोत आणि काही जरी झालं तर शिवसेना इचलकरंजी शहर उद्धव साहेबांच्या कायमचे प्रमाणे पाठिंबा राहील अशी मी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेच्या पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके संस्थानचे मुख्यमंत्री आमदार उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेच्या प्रमुख आणि आदित्य ठाकरे यांना अभिवादन.